शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी 21 घरगुती उपाय। गुळाच्या खड्यासोबत पाणी प्या, तहानही भागते आणि उष्णता सुद्धा कमी होते। रोज सकाळी लिंबू पाणी प्या, उष्णता कमी होईल। सब्जा पाण्यात भिजवून सरबतासोबत प्या, उष्णतेचा त्रास होणार नाही। आहारात ताक, दही, तूप इत्यादींचा आवर्जून समावेश करा। हे तिन्ही पदार्थ थंड प्रवृत्तीचे आहेत। ताकात धने, जिरेपूड, पुदिना, हिंग टाकून प्या, उष्णता झटपट कमी होते। ताक शक्यतो दुपारी जेवण झाल्यानंतर घ्या, रात्री घेऊ नका। हातापायांची होणारी जळजळ कमी करण्यासाठी रोज रात्री हातापायाला तेल लावून काशाच्या वाटीने चोळा। जळवात असेल तर रक्तचंदन उगाळून पाण्यातून घ्या। रक्तचंदनाचा लेप लावल्याने देखील जळवात त्रास कमी होतो। रोज सकाळी गुलकंद खाल्ल्याने उष्णता कमी होते। उन्हाळ्यात जेवणाच्या वेळा कटाक्षाने पाळा, रात्री उशिरा जेवण करू नका। मसालेदार, अति तिखट, जंक फूड, फास्ट फूड खाणं टाळा। असे पदार्थ खाण्यात आल्यास थोड्या वेळाने कोकम सरबत प्या, त्रास होणार नाही। सोलकढी, आमसुलाची कढी, कोकम यासारखे शरीराला शीतलता देणारे पदार्थ घ्या। नाचणीची आंबील, भाकरी किंवा उक्कड ताकासोबत घ्या। पाण्यात साळीच्या लाह्या, वाळा इत्यादी टाकून ते पाणी प्या। फळे, पालेभाज्या यांचा आहारात जरूर समावेश करा, हलका आहार घ्या। रोज सकाळी गुलकंद खा, याने उष्णता कमी होते। दररोज रात्री मुठभर मनुके कोमट पाण्यात भिजवा। सकाळी उठल्यावर हे मनुके पाण्यासहित चावून चावून खा। रात्री कपभर पाण्यात अर्धा चमचा धने भिजू घाला, सकाळी हे पाणी प्या। उष्णता तर कमी होतेच, शिवाय वजन देखील वाढत नाही। कलिंगड, द्राक्ष, डाळिंब, खरबूज अशा पाणीदार फळांचं अधिक सेवन करा। फ्रीज ऐवजी माठातलं पाणी प्या। स्वयंपाकात जिरे, पुदिना यांचा आवर्जून वापर करा। सब्जा रात्री पाण्यात भिजत ठेवा। सकाळी खडीसाखर घालून उपाशी पोटी घ्या, उष्णता झटपट कमी होईल। मंडळी, तर हे होते उष्णता कमी करणारे 21 उपाय। उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेण्यासाठी कमेंटमध्ये त्वचा किंवा स्किन असं नक्की लिहा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर व सबस्क्राईब अवश्य करा। धन्यवाद।